आंदोलन तर चिघळत चाललंय, नेत्यांना गावबंदी. आज अजितदादा ते त्या कारखान्याच्या मुळी बांधील त्याला गेले नाही तिथे, तर हे कसं तुम्ही रोखणार? अनेक नेत्यांच्या गाड्या ताफा, मंत्र्यांचा ताफा सगळीकडेच. हे मग हे आंदोलन त्यानंतरच चिघळलं ना. बघा असं आहे की पहिल्यांदा तर आंदोलकांनी कुठल्याही प्रकारे अशा प्रकारची हिंसा करू नये असं आमचं मत आहे. लोकशाहीमध्ये गावबंदी करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. तथापि ठीक आहे, त्यांनी केली आहे. आता आपण काही प्रत्येकाला त्या ठिकाणी समजवू शकत नाही. आमचा प्रयत्न काय आहे? आमचा प्रयत्न एवढाच आहे की गोष्टी पीसफुल राहाव्यात, हिंसा कुठेही होऊ नये. आणि हा प्रश्न सोडवता कसा येईल याच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत. मोठ्या प्रमाणात प्रश्नाची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न. आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना देखील ही विनंती आहे की आत्महत्यांच्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. आणि एक प्रकारे सगळ्यांचं एकत्रित आव्हान गेलं पाहिजे की आत्महत्या करू नका. शेवटी त्यांचा परिवार, त्यांच्यावर होणारे परिणाम, आणि एवढंच नाही तर समाजामध्ये वेगवेगळ्या मानसिकतेचे मुलं असतात, एका आत्महत्येचा परिणाम दुसऱ्यावर काय होतो. त्यामुळे काही गोष्टी तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहता आल्या पाहिजे. लोकांसमोर फडणवीस साहेब असं एक मेसेज गेला की जरांगींचं आंदोलन त्यावेळेच, म्हणजे त्यावेळेस जो लाठीचार्ज झाला, सरकारला ते नीट सांभाळता आलं नाही, प्रश्न पुढे होत गेले. आता दुसरं आंदोलन सुरू झालं, तेही सरकारला हँडल नाही करताय. हँडल करायचं म्हणजे काय? म्हणजे नेमकं काय? अल्टिमेटली त्यांचा प्रश्न सोडवणं हेच आपलं काम आहे. ते आम्ही करतोच, आमचा प्रयत्न जातो. तर ठीक आहे, त्याबरोबरच आता बाकीचे जे म्हणजे याच्यासाठी काही डेडलाईन नाही तुमच्याकडे? आता जर ते बोलत असतील असं की माझं आंदोलन चालू राहणार, मग काही डेडलाईन तर काहीतरी असावं लागेल ना सरकारला, त्याच्याबरोबर संवाद करावा लागेल. मी एवढंच सांगतो की सरकार जेवढ्या जास्तीत जास्त वेगाने याची सोडवणूक करता येईल करण्याचा प्रयत्न करते. नाही, त्यांच्याशी संवाद तर साधावा लागेल ना, की आता काहीतरी संवाद साधावा लागेल की त्यांनी आंदोलन हे करावं. ते ज्या दिवशी बसले त्या दिवशीच गिरीश महाजनांनी संवाद साधला सरकारच्या वतीनं. आम्ही साधण्याचा प्रयत्न करतोच आहोत, म्हणून तर माझं म्हणणं आहे. आता बघा, शेवटी काय आहे की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, ओपननेस असला पाहिजे, हे बरोबर आहे. पण मीडियांच्या माईक समोर संवाद नाही होऊ शकत. तुम्ही संवाद जर करायचा आहे, 10 माणसं बसवा 100 माणसं बसवा, पण माईक समोर कसा संवाद होईल? शेवटी संवाद म्हणजे काय असतं की 4 काय उपाययोजना त्या आम्ही सांगू, 4 उपाययोजना ते सांगतील, त्यातनं मार्ग निघत असतो. आता समजा एखादी उपाययोजना सरकारतर्फे सांगितली आणि ती मान्य नसेल, तर ती जणू काही सरकारची भूमिकाच ती आहे अशी गेली, तर समाजामध्ये ते अजून आंदोलन चिघळतं. त्याच्यामुळे जरांगींना चर्चेचं आव्हान आहे का? म्हणजे ते नेहमीच आहे, कधी नव्हतं सांगा.